आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत आहोत। या अभ्यासाच्या संदर्भाने आज हे माझं पाचवं लेक्चर या श्रेणीमधलं। जसं की आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की 22 ऑक्टोबर 1764 च्या बक्सर युद्धानंतर बंगाल, बिहार आणि ओडिसा या तिन्ही प्रांतावरती ब्रिटिशांची सत्ता ही कायम झाली। नवे आता ते तिथले राजेच झाले असं म्हणू की त्यांच्या अखेरीत पूर्णपणे ही सत्ता गेली। कारण की दिल्लीचा शाह आलम हा ब्रिटिशांचा पेन्शनर झाला, तो आता ब्रिटिशांचा नौकर असल्यासारखा तो प्रकार झाला। पेन्शनर झाला म्हणजे त्याला पगार द्यायला लागले। पेन्शन प्राप्त करणारा व्यक्ती हा काय फार अधिकारी असतो असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो ब्रिटिशांकडून पेन्शन घेतो म्हणजे तो त्यांच्या अखेरीत गेला, त्यांचा मांडलिक झाला, एक पपेट रूलर म्हणून त्याचे एक अस्तित्व तिथं कायम झालं। आणि त्यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी प्राप्त केली आणि प्राप्त केल्यानंतर तिथल्या त्या पोपेट शासकांच्या हातामध्ये कुठलीही अधिसत्ता न देता त्यांनी तिथे एक दोहेरी शासन व्यवस्था नावाचा एक प्रकार तिथं राज्यकारभारास आणला। काय होती दोहेरी शासन व्यवस्था, तर फारसं याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही, मी तुम्हाला याचा पूर्णपणे उलगडा। दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाही की शासन प्रशासनाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे न्यायव्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, या जबाबदाऱ्याचा स्वीकार न करता केवळ जमिनी महसूल प्राप्त करण्यासाठी किंवा जमिनी महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिशांनी स्वतःकडे पूर्णपणे ठेवला आणि पोलीस प्रशासन आणि न्यायिक व्यवस्था हा कारभार फक्त तिथल्या स्थानिक पोपेट रुलरने आपला चालवावा अशा प्रकारची ही व्यवस्था होती। यातनं झालं काय की ब्रिटिशांनी त्या सगळ्या भागामध्ये असणाऱ्या जमीन महसुलीच्या व्यवस्थेचा लिलाव केला। लिलाव करून जो कोणी व्यक्ती जास्त बोली लावेल त्या व्यक्तीला त्या भागाचा म्हणजे त्या त्या शहरातला महसूल जमा करण्याचा अधिकार ब्रिटिशांनी दिला आणि त्यांच्या मार्फत भरमसाठ असा महसूल गोळा करण्याची व्यवस्था एक पायंडा ते निर्माण केला। आणि याच्यामध्ये होत काय होतं की ते जमीनदार जी व्यक्ती लिलावामध्ये अधिकाधिक बोली लावेल त्या व्यक्तीला त्या शहराचा, त्या भागाचा, त्या गावाचा महसूल गोळा करण्याची परवानगी मिळत असे। आणि मग साहजिकच की तो लिलावातनं हक्क प्राप्त केलेला जमीनदार अधिकाधिक जितकं होईल तितकं टॅक्स त्या लोकांकडनं जमा करायचा, स्वतःचाही नफा त्यात काढायचा आणि मग ब्रिटिश कंपनीला तो जमा करायचा। यातनं खेड्याशी संबंध असणारा व्यक्तीच तिथं महसूल जमा करण्यासाठी असला पाहिजे असं काही नव्हतं। शहरातले बाहेरचे ब्रिटिशर्स लोकसुद्धा जमीन महसूल गोळा करण्याचा अधिकार लिलावाद्वारे प्राप्त करायचे। यातून बंगालमधल्या शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण निर्माण व्हायला सुरुवात झाली। पण आधी जी जमीनदारी होती जी आपण बघतो नवाबाच्या काळातली, ते तिथले स्थानिक जहागीरदार जमीनदार असल्या कारणानं थोडीफार आस्था त्यांना त्या ग्रामीण लोकांशी किंवा त्या शेतकऱ्यांशी असायची, ती आस्था इथं लोप पावली। नंबर एक, सगळा जमीन महसुलीचा पैसा हा ब्रिटिशांच्या कंपनीच्या तिजोरीतच जात होता असं काही नाही, काही अधिकारी त्यात मध्ये आपलं हात मारायचे आणि म्हणून जो काही पैसा होता तो अधिकाऱ्यांकडे आणि कंपनीकडे जमा व्हायला लागला। मात्र प्रशासन चालवण्यासाठी जी गोष्ट, पगार देण्यासाठी जी बाब लागते, ती टिकवण्यासाठी जी बाब लागते, पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायिक प्रशासन असेल, यांना पगार देण्यासाठी सुद्धा तिथल्या स्थानिक राजांकडे किंवा पोपेट राजांकडे कुठल्याही प्रकारचा पैसा उपलब्ध नव्हता। यातून काय झाले, प्रचंड प्रमाणाची अनागोधी निर्माण झाली पश्चिम बंगालमध्ये। ही अनागोधी इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा वाढ झाली की आपण बघतो की तशातच पश्चिम बंगालमध्ये मानवी इतिहासातला सर्वात मोठा दुष्काळ पडला। हा दुष्काळ जवळपास
1769 ते 1773 च्या दरम्यान जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत भयानक असा दुष्काळ म्हणून याची नोंद आहे। या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आनंदमठ नावाची कादंबरी ही भारतीयांनी लिहिली। आपण बघतो या दुष्काळामध्ये जवळपास 300,000 लोक मृत्यू पावले। ही जी काय संपूर्णपणे जबाबदारी होती असं आपण म्हणू की ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणाचा हा परिणाम होता। एकतर शेतकऱ्यांचं तिथे प्रचंड शोषण होत होतं, त्यांची लुबाडणूक होत होती, दुसरी गोष्ट प्रशासन व्यवस्था खिळखिळी झाली होती आणि अत्यंत अनागोदीची व्यवस्था तिथे निर्माण झाली होती आणि त्या दुष्काळ पडण्यामुळे 300,000 लोक तिथे मृत्यू म्हणजे जवळजवळ पश्चिम बंगाल बिहार या राज्यातल्या एकूण लोकसंख्येच्या 1/3 लोक मृत्युमुखी पडले। अशा भयानक अवस्थेमध्ये जिथं राज्यकारभार पूर्ण कोलमडलेला आहे आणि फळं फक्त ब्रिटिशांना मिळत आहेत अशा अवस्थेमध्ये तिथे गुन्हेगारी वगैरे याची वाढ होणं ही साहजिक आहे। म्हणून आपण बघतो की या कालखंडामध्ये 1765 ते 1809 च्या दरम्यान या कालखंडामध्ये ठगांचा उपद्रव, ठग्स नावाचं जे डकैत नावाचे प्रकार होता त्याचा मोठा उपद्रव त्या भागामध्ये निर्माण झाला। बेहराम नावाचा एक ठग हा इतिहासाला ज्ञात आहे, आजही आपण जगातल्या सगळ्यात नंबर वन क्रिमिनल म्हणून ज्याला ओळखतो तो क्रिमिनल म्हणजे बेहराम। बेहराम म्हणजे बेहरामच, जालिमच, क्रूरच असा एक ठग त्या भागात निर्माण झाला। याचं हेडक्वार्टर जबलपूर या ठिकाणी आहे आणि तो बंगाल बिहार या भागामध्ये आपला उपद्रव निर्माण करतो। साध्या पिवळ्या रुमालाच्या सहाय्यानं आणि एक नाणं एखाद्या माणसाच्या तोंडात टाकून पिवळ्या रुमालानं तो माणसाचा गळा घुटून मारून टाकायचा। असे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, असे 931 लोकांचे खून या ठगांनी केले। याच्या बेहरामच्या टोळीमध्ये 200 ठग होते आणि या 200 ठगांनी तिथल्या व्यापाऱ्यांचे, तिथल्या असणाऱ्या श्रीमंत युरोपियांचे आणि मग याचा परिणाम युरोपियांना पण भोगावा लागला, त्यांचे काफिले सुद्धा लुटल्या जाऊ लागले। कंपनींना अशा प्रकारचा आदेश काढावा लागला की एकट्या दुकट्या कंपनीच्या अधिकाऱ्याने प्रवास करू नये, लवाजमासहित सिक्युरिटी गार्डसहित त्यांनी प्रवास करावा अशा प्रकारच्या सूचना तिथे द्यावा लागल्या आणि हा उपद्रव खूप दिवस चालला। विलियम सेलिगमेन्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची विशेष नेमणूक या ठगाच्या बंदोबस्तासाठी करावी लागली त्यांना आणि नंतर आपण बघतो की विलियम सेलिगमनने अत्यंत प्रयत्नाच्या पराकाष्ठा करून जबलपूरला हेडक्वार्टर तयार करून सगळ्या जंगलांची छाटणी करून या बेहरामला पकडलं। बरं, हे जे काफिले लुटल्या जायचे ना यांचे प्रेत सुद्धा सापडत नव्हती, इतक्या सराईतपणे ही लोक हे करायची। त्यांची एक स्वतःची भाषा, त्यांची एक स्वतःची लँग्वेज होती। म्हणजे एकीकडे बघतो आपण की दुष्काळ पडला, दुसरीकडे बघतो की प्रशासन व्यवस्था पूर्णपणे ढिसाळ झाल्या कारणानं गुन्हेगारी प्रवृत्ती, लुटारूंचे सुळसुळाट तिथे झाला, एक अशी अनागोदीच्या अवस्थेमध्ये हा सगळा भाग गेला असं आपण म्हणतो। याच पार्श्वभूमीवर आपण बघतो की रॉबर्ट क्लाईव्ह ला वापस बोलून वॉरेन हेस्टिंग या नवीन गव्हर्नर जनरल ची नियुक्ती या भागावरती कंपनीने केली। वॉरेन हेस्टिंगचा काळ हा आपण बघतो ते 1772 ते 1785 पर्यंत। वॉरेन हेस्टिंगला आपण भारतीय इतिहासामध्ये किंवा भारतीय कॉलोनियल वसाहतवादाच्या इतिहासामध्ये जसं आपण ब्रिटिश साम्राज्याचा पाया घालणारा म्हणून क्लाईव्हला ओळखतो, तशा ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला मजबूती करण्याचं काम किंवा ब्रिटिश साम्राज्य कायम करण्याची श्रेय हे आपण वॉरेन हेस्टिंगला देतो। पण वॉरेन हेस्टिंगचा काळ हा तितका साधा नव्हता, अत्यंत धामधुमीचा होता हे आपण बघितलंच। वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये पश्चिम बंगालच्या व्यवस्थेला एक व्यवस्थित स्वरूप देण्याची जबाबदारी त्याच्यावर होतीच होती, परंतु याच वेळेला ब्रिटिशांसमोर आणि वॉरेन हेस्टिंगसमोर अनेक आव्हानं होती। याच कालखंडामध्ये आपण बघतो की ब्रिटिशांची युद्ध चालू आहे म्हैसूरच्या
नवाबाशी हैदर अलीशी। ब्रिटिशांचं युद्ध चालू आहे हैदराबादच्या निजामाशी, निजाम याच्याशी ते युद्धात आहेत। याच वेळेला मराठ्यांशी त्यांची कुरकुर चालू आहे आणि याच वेळेला ब्रिटिश सैन्य लढते अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टनच्या विरोधात। जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकन स्वतंत्र युद्धाचे त्याने बिगुल फुकलेले आहे आणि आपण बघतो की 1776 ला ब्रिटिशांचा पराभव करून अमेरिकेने आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं, द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं आपण बघतो।